गुड मॉर्निंग. तर वाजले तर आता 5:30 आणि आम्ही चाललो दर्शनाला. आम्हाला अजून थोडं लवकर उठायचं होतं पण सगळं आवरायला थोडं लेट झालं. मस्त थंडी आहे थोडीशी हलकीशी आणि आता चाललो आहे दर्शनाला. चला. सगळी दुकानं वगैरे बंद आहेत. काल एकदम रात्री सगळं एकदम गच्च सगळं भरलेलं आणि सगळं झगमगाट होता. आता शांत आहे सगळं एकदम. आणि रस्त्यात आता यांना दोघांना भुगू दिसलाय. तर नेहमीप्रमाणे माझ्या पर्समध्येच बिस्किट होते आणि आता त्याला देतो. खातोय का तो? जर का ब्लॉग कुकू दीदी बघत असेल तर त्यांच्याकडे असं सेम ब्रुनो आहे. हो पण तो हेल्दी आहे. हा बिचारा बघ कसा आहे. सेमच आहे दोन. हा बघ दुसरा आला. हा खाऊन देणार नाही त्याला आता. दुकानं सगळी बंद आहेत. मोजकीच दुकानं आता ओपन आहेत. ही बा अजून गँग आली. भाजके द्या. किती देऊ? एक कसे आहेत? 140 रुपये पाव. बरं पाव द्या. हे काय? ते ड्रायफ्रूट करतात. गुळ काजू खोबरे बेदाणे खजूर बिन घातलं बोलव. सकाळी सकाळी एवढं मस्त वाटतंय ना. एकदम प्रसन्न आणि थोडं असं अंधारच आहे. अजून उजाडलेलं नाही आहे. सगळे पुढे आपल्या आता उभे राहतील. मस्त दर्शन झालं. आम्ही बराच वेळ बसलो आतमध्ये पण कसं तिथे व्हिडिओ शूट अलाउड नाही आहे म्हणून मी शूटिंग काही केलं नाही. पण आता दर्शन करून आम्ही थोडं बसून आणि मग मी बाहेर आली. आता आम्ही औदुंबरला जाणार आहोत. तर नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचं दुसरं अवतार आहे आणि इथे त्यांच्या पादुका आहेत. तर त्यांचं इथे म्हणजे मंदिरात तसं एक प्रवेश नाही आहे. खूप छोटं मंदिर आहे आणि बाहेरूनच आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. तर आता दर्शन झालं आहे आणि ह्यांचं पुन्हा इथे बघा. आम्ही पेढे घेतलेले आणि हे भुबू आहेत ना हे बिस्किट नाही खात. यांना पेढ्यांचीच सवय झाली आहे. पेढे असले की ते खातात. बिस्किटला तोंड पण नाही लावत. पाणी भरपूर आहे ना. मस्त एकदम. शाळेतल्या मुलांची सहल आली. कृष्णा नदी काय ती ओळ आहे. संथ वाहते कृष्णा माई. बऱ्यापैकी गार आहे आणि हे एक आजोबा आहेत ना ते कधीपासून पाण्यात आहेत आणि ते बघा पोहत पोहत कुठपर्यंत गेले. सही आहे. आपल्याला कुठे जायचंय? कुठे जायचंय आपल्याला? तिकडे ना. आता ह्या ज्या छोट्या छोट्या होड्या आहेत ना ह्याच्यात बसून आणि मग त्या साईडला जायचं आहे. तिकडे औदुंबर म्हणून आहे ठिकाण. तिकडे मला एक प्रश्न पडला. काय? चप्पल तर कुठे काढलंय आणि मग होडीमध्ये बिना चप्पलचे? माहित नाही पण आता या होड्या किती वाजता सुरू होत आहेत त्याच्यावर आपण ठरवणार आहोत. कारण की आपल्याला पुढे पण जायचंय ना.
घोट घेईन फक्त एकच कमी टाका ती कानाशी स्टडी काय खाली असतात ना बघ माझे कान कसे असा दिसतो ना की उकडलेलाच नाही असं वाटलं नॉर्मल चहा घेतला असं तर बरं झालं. चला तर आता आम्ही निघालोय नरसोबाच्या वाडीवरून आणि मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं की आवदुंबरला आम्ही जाणार आहोत होडीतून तर त्या होड्या निघायला थोडा उशीर होता आणि 5 मिनिटात आम्ही गाडीने जाऊ शकतो म्हणून आता गाडीने आवदुंबरला कुठे बघा हे मंदिर आणि हे क्रॉस करून इकडे आवदुंबरला जायचं होतं तो घाट आहे हा. तर ते होडीसाठी थांबलो तर मग उशीर होईल म्हणून मग आम्ही आता गाडीने चाललोय. खूप आधी आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा होडीने गेलेलो. हे बघा मस्त नदी आहे घेवड्याच्या शेंगाचे वेल मंदिराकडे तिकडेच जायचंय ना तिकडेच आरो आहे. हे मंदिर आहे आतमध्ये फोटोशूट आलाव नाहीये दर्शन घेऊन आलो आता आम्ही आणि हे बघा मी जे सांगत होते ना की बोटीने येणार होतं तर थोडंच अंतर होतं ते आपण आता गाडीने आलोय तर आता आमचं दर्शन झालंय आणि निघतोय आता पुढे. परिसर खूप छान आहे आणि दोन्ही साईडला ऊसाची शेती मस्त एकदम असं गावाकडचा रस्ता काय इथे मस्त वाटतं एकदम. अरे वा हा ऊस घेतलाय कसा खायचा आता तोंडाने ट्राय कर गाडीतून पडलाय ऊसाची शेती आहे ना सगळीकडे. अरे वा ऊस पण मिळाला. एवढी सुंदर शेत आणि बघायला इतकं मस्त वाटतंय ना तर म्हटलं गाडीतून उतरावं असं राहलच नाही की जातोय म्हटलं थोडस जरा उतरून बघावं शेत वगैरे छान वाटतं एकदम. ए ते बघा ना दवबिंदू आहेत ना ते बाय. आता आलोय कोपेश्वर मंदिर आहे हे आणि खूप सुंदर. मी गुगलला आम्ही सर्च करून आलो की जवळ काय बघण्यासारखी ठिकाणं आहेत का तर तिथे आम्हाला हे समजलं आणि आलोय. जास्त टुरिस्ट नाही आहेत खूप छान आणि रस्ता तर एक नंबरच होता. कळस नाही आहे का तिकडे नंदी नाहीये आणि ह्या मंदिरात आहे ना नंदीच नाहीये. थोडासा आम्ही अभ्यास केला किती खांब आहेत हे पिलर्स. पण मग नंदी का नाही त्याच काय ते म्हणजे इथं वीरभद्र एक मंदिर आहे नदीच्या पलीकडे 13 किलोमीटरवर तिथं दक्ष राजानं यज्ञ ठेवलं कार्यक्रम मग त्याला ते शंकराला आमंत्रण द्यायला विसरलं तर ते पार्वतीला कळालं. पार्वती काय म्हणजे मला जायला वाहन द्या शंकराला सांगितलं वाहन द्या मग शंकराकडे वाहन कुठला नाही नंदी होता मग तुम्ही टू व्हीलर आणलाय
फोर व्हीलर आणला, नंदीवरनं गेल्यामुळं कमीपणा आला, त्यामुळं वडिलांनं तिचा अपमान केला पार्वतीचं. पार्वती तिथं सती गेल्या, नंदी आणि पार्वती येडूरला आहे आणि शेष नारायण महादेव शंकर परत दक्षिणमुखी गणपती पार्वतीचं वाट पाहतेचं थांबलेलं आहे. अच्छा, नंदी दूध आणि पार्वती दुसऱ्या. अच्छा, किती किलोमीटर आहे इथून? इथून 13 किलोमीटर. बरं, म्हणजे काय करायचं, गावाभर गेल्यानं कुठं खाली यायचं, दुगुळ, दुगुळ गेटमधनं येडूर, येडूर झालं की येडूरवाडी, हे येडूरवाडी येडूर. बरं, 13 किलोमीटर अंतर आहे. हेच मंदिर तिथं आहे शंकराचा भाऊ वीरभद्र, त्या मंदिरामध्ये नंदी आणि पार्वती तिथं आहे. अच्छा, हे 148 खांब आहेत हे सगळे असे. परत तिथं या, तिथं ब्रह्मा पुढे आहे. हा हा, तो ब्रह्मा, तिथं विष्णू. अच्छा, हे बघा इथं विष्णू आणि पुढे हे महेश. हे कार्तिक स्वामी मोराळ बसलेला वाहन मोर हिथं कार्तिक पौर्णिमेला इथे दीपोत्सव करतो आम्ही. ते बी रात्री 12 वाजता चंद्र मधून मला आला का नाही, त्याला 12 वाजता म्हणजे 500 पब्लिक होते पर्यटक. कोणी म्हणले चालुक्य राजांनी बांधले दगड सुटल्या दिसतो का? अजिबात सुटत. रोडवर आला का नाही पाणी? आम्हाला धोका आहे. 4 महिने 15 दिवस आम्ही टाकतो गुरुदत्त कारखान्यावरती जातो शिफ्ट करतात. पाणी उतरल्यावर इकडे यायचं 15 अगस्टला इथे. बापरे, मग तेवढं नुकसान भरपूर होत असेल ना घरांमध्ये वगैरे. 2 वर्ष झालं पाणी आलं नाही. अच्छा, मासे नदीचे? नदीचे काय प्रकार आहे? खवले म्हणते. खवले? अच्छा, काळे मासे पण आहेत आपले. चला तर आता आम्ही कोपेश्वरचं पण दर्शन केलं आणि आता निघालोय. आता आम्ही पुढे कुठे जाणार हे बघण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावाच लागेल. तर असेच सोबत राहा, अजून तुम्हाला छान मजा येणार आहे.